आजच्या भागात पहा सर्वजण स्थापना करण्यासाठी एकत्र आलेले असतात तेव्हा मोठेही आणि मोठे काका का हे पूजा करण्यासाठी पुढे येऊ लागतात तेव्हा आदिती म्हणते थांबा एक मिनिट तेव्हा सर्वजण कुतूहलाने आदितीकडे बघू लागतात तेव्हा आदिती, ते आदिती म्हणते की आपल्या घराण्याची परंपरा आहे की घरातील सणाची पूजा ही घरातील सुनेने करायची असते तेव्हा हा मान पल्लवीचा आहे तेव्हा प्रभाकर सुद्धा म्हणतो की आपल्या लग्नाच्या वेळेस आपणच पूजेला बसलो होतो आदिती तेव्हा आता हा मान पल्लवीचा आहे तेव्हा मोठे काकाला राग येऊन मोठे काका म्हणतात की घरातील नियम आणि घरातील जर परंपरेचा मान ठेवायचा असेल तर त्या परंपरेच्या मर्यादाही पाळाव्या लागतात तर विभावरी म्हणते की माझ्या लग्नाच्या वेळी मीच पूजेला बसले होते बरोबर आहे भाऊजी तुमचं त्याच वेळेस मोठ्याईने ही प्रथा सुरू केल्याचे मी ऐकले होते तर गीता म्हणते अगं मोठ्याही गणपतीच्या पूजेच्या वेळेस तूच हा प्रथा सुरू केली होती ना तर प्रभाकर म्हणतो आता पल्लवीला पूजेला बसवून मोठ्याही तुझाच मान मोठा होणार आहे तेव्हा आदिती म्हणते मोठे आता तुम्ही स्वतःवरून जर पल्लवीला आडत असल तर बघा बरं तेव्हा मोठ्याही म्हणते मी कशाला आडवू तिला मोठ्याही म्हणते की पल्लवी ही माझ्या लाडक्या शांतनूची बायको आहे तेव्हा मी कशाला आडवू तिला आणि म्हणते पल्लवी घे आता हे असे म्हणत आरतीचे ताट मोठ्याई हे पल्लवीकडे देते तेव्हा पल्लवी ते ताट घेते आणि पूजेसाठी पल्लवी विड्याची पाणी ठेवत त्याची पूजा करते आणि हळदी कुंकू लावते तेव्हा पल्लवी पूजा करताना बघून शांतनूला मोठी हायसे वाटते तेवढ्यात मोठ्याई म्हणते की घटस्थापना समारंभ आणि काही करताना त्याला काहीतरी प्रथा असतात त्या माहीत आहे का नाही तर नुसताच मान घ्यायचा तेव्हा पल्लवी मोठ्याईकडे बघत म्हणते की मोठ्याही आपला देश हा कृषीप्रधान देश असतो या देशात अन्न त्याचा मान ठेवायचा असतो आणि म्हणते हे सुगीचे दिवस असतात आणि घटस्थापनेला आपण धान्य पेरतो धान्याची नवीन निर्मिती होते तेव्हा त्यासाठी आपण घट स्थापन करून त्याची पूजा करतो तेव्हा घटस्थापनेची ती अर्थपूर्ण पल्लवीचे बोलणे ऐकून मोठ्याला मोठा धक्का बसतो आणि म्हणते ज्या ठिकाणी नारीचा सन्मान केला जातो तिच्यावरती विश्वास ठेवला जातो त्याच घरी देवाचा अधिवास असतो तेव्हा पल्लवीचे ते बोलणे ऐकून मोठ्याही मोठी चकित होते तेव्हा मोठ्याही म्हणते गुरुजी तुम्ही आरती सुरू करा तेव्हा सर्वजण उठून उभा राहात पल्लवी ही आरतीसाठी तयार होते आणि शांतनूकडे बघत शांतनूला म्हणते शांतनू तेव्हा शांतनू हा समोर बघतो तर विभावरी म्हणते शांतनू सर्वजण आरतीसाठी थांबलेत तेव्हा शांतनू विभावरीचे आयकर टोपी घालून आरतीच्या ताटाला हात लावतो तर शांतनू आरती घेण्यासाठी आलेला बघून सर्वजण खुश होतात तर मोठे आणि मोठे काकाला मोठा धक्का बसतो आणि ते अवाक होऊन एकमेकांकडे बघू लागतात तर गुरुजी ही आरती सुरू करतात तर दबंग स्टाईलने शांतनू आणि पल्लवी आरती घेतात तेव्हा पल्लवी आरती घेत मोठ्याईकडे बघत विचार करत म्हणते की शांतनू आणि पल्लवी एक आहेत मोठ्याई तुम्ही किती जरी प्रयत्न केले ना तरी ते काही वेगळे होऊ शकत नाही तर मोठ्याई ही बारीक तोंड करून देवाचे नाव घेत असते त्यानंतर मोठ्याई आणि मोठे काका हे त्यांच्या रूममध्ये येतात तेव्हा मोठ्याई ही भयानक तळतळलेली असते आणि म्हणते आदिती आदिती हे नाव मी या घरात एकोणीस वर्षे येऊ दिले नाही आणि आज आदिती ही या घरात येऊन माझ्या डोक्यावर बसलीये तेव्हा आता या दोघींचा अडसर दूर करायलाच पाहिजे असे मोठे काका मोठ्याईला सांगतात तर मोठे काका म्हणतात मी तुला तरी आरतीच्या वेळेत बजावलं होतं तेव्हा आई म्हणते की त्या पल्लवीच्या हातून आरती व्हावी असे मला अजिबात वाटत नव्हते पण ऐन वेळेस त्या आदितीने चोंबडेपणा करून पल्लवीला आरतीसाठी बोलावले तेव्हा मोठे काका म्हणतात की आता शिखर आपल्या हातातून निष्टून जाते की काय तेव्हा मोठे म्हणते अशी कशी निष्ठून जाईल आणि मी या घरासाठी घाम गाळलाय खूप मेहनत केली आहे आणि म्हणते की आधी तिचे नाक ठेचणे असू की पल्लवीला मागे सारणे असू या घरात सत्ता चालणार ती फक्त माझीच आणि त्यासाठी मी बघा आता काय करते ते इकडे ज्योती विभावरी आणि सर्वजण बसलेले असतात गीता म्हणते आजपासून कॉलेज सुरू होतंय आणि दुपारी मी कॉलेजला जाणार आणि मी कॉलेजच्या पार्टिसिपेंटमध्ये भाग घेतला नाही असे कधी होत नाही तेव्हा मी आता डांडिया खेळणार आहे आणि म्हणते की माझ्या आईने माझ्यासाठी मोठा घागरासुद्धा शिवला आहे तेव्हा ज्योती म्हणते आई मला सुद्धा एक घागरा शिवून दे बरं का तेव्हा विभावरी म्हणते माझ्या हातचा घागरा तुला आवडणार का तेव्हा ज्योती म्हणते आवडणार नक्की तेवढ्यात मोठ्याही तिथे येते आणि म्हणते गप्पा काय मारत बसल्या तुम्ही इथे स्वयंपाकाचा कोण बघणार तेव्हा विभावरी म्हणते मोठ्या जाऊ बाई स्वयंपाक तयार आहे फक्त गोडाचा आता आदिती मॅम बघतात तेव्हा मोठ्याही म्हणते आदिती आणि ती किचनमध्ये काय करते तर आई म्हणते मला विचारल्याशिवाय त्या आदितीची किचन मध्ये जायची हिंमत कशी झाली बघतेच आता तिच्याकडे असे म्हणत ही, ही आदितीकडे किचन मध्ये जाते तेवढ्यात विभावरी आणि मेघना सुद्धा तिच्या पाठीमागे किचन मध्ये येतात तर इकडे पल्लवी आणि आदिती किचन मध्ये स्वयंपाक करत असतात तेव्हा आदिती पल्लवीला म्हणते की आज तू माझ्या हातचे जेवण करणार तेवढ्यात मोठ्या ते ते येत आदितीचा हात धरत म्हणते की तू स्वयंपाक घरात कशी आलीस आणि तुझी हिंमत कशी झाली कोणी सांगितले तुला आणि कुणाच्या परवानगीने तू इथे आलीस तेव्हा आदिती पातेले हातात घेत म्हणते की मी डॉक्टर आदिती प्रभाकर सूर्यवंशी प्रभाकर सूर्यवंशीची पत्नी आणि या घराची सून तेव्हा मला अडवणाऱ्या तुम्ही कोण तेव्हा ते ऐकताच ते मोठ्याही म्हणते मी कोण आणि म्हणते तुझी ही हिंमत तेव्हा पल्लवी म्हणते प्रश्न हिमतीचा नाही आहे मोठ्याही प्रश्न हा हक्काचा आहे आणि घर हे सगळ्यांचं असतं तर पल्लवी म्हणते ही काही जेल नाही आहे सगळ्या गोष्टी जेलरच्या पद्धतीनेच व्हायला तेव्हा मोठ्याही म्हणते जास्त आगाऊपणे बोलू नको पल्लवी ही घर माझं आहे तेव्हा या घरात कोण काय करणार हे मी ठरवणार तेव्हा पल्लवी म्हणते मोठ्याही मी तुम्हाला पुन्हा सांगते हे घर जसं तुमचं आहे ना तसंच या घरावर आदिती मॅडमचा सुद्धा हक्क आहे तेव्हा त्यांना एखाद्यासाठी गोड बनवावं वाटलं वा तर त्या करू शकतात तेव्हा मोठ्याही म्हणते नाही हे अजिबात होऊ शकत नाही तेव्हा आई हे आदितीच्या हातून पातेले घेते तर पल्लवी पुन्हा ते पातेले आदितीच्या हातात देत म्हणते की तुम्हाला जे करायचं ते करा आणि ही घ्या साखर तेव्हा आई म्हणते तुम्ही मुद्दाम करताना करा तुम्हाला काय करायचं ते पण या खिरीचं नंतर काय करायचं ना ते मी बघतेच असे म्हणत मोठ्याई तिथून निघून जाते तेव्हा विभावरी म्हणतात की मला आदिती मॅडमची खूप काळजी वाटते कारण मोठ्याई खूप संतापल्यात आणि त्या काय करतील सांगता येत नाही तेव्हा पल्लवी म्हणते आदिती मॅडम थोडेच काही चुकीच्या वागल्यात का तर पल्लवी म्हणते मी आता आदिती मॅडमला त्यांचे सर्व हक्क मिळवून देणार आणि म्हणते विभा काकू मेघना तुम्ही मोठ्याची काही काळजी करू नका त्यांचं काय करायचं ना ते सुद्धा मी बघते त्यानंतर आदिती ही खीर बनवू लागते तर विभावरी मेघना सर्वजणी ह्या नाश्त्याचे ताटं तयार करतात त्यानंतर सर्वजण तिथे येतात तर मोठेई आणि मोठे का का पल्लवी खीर वाढत असल्याचे बघते तेव्हा मोठे विचार करते तुम्ही खीर करून सर्वांचे तोंड गोड करणार आहात ना तेव्हा आता मी सर्वांचे तोंड कसे कडू करते ते बघच तर सुद्धा जेवणासाठी टेबलवर येऊन बसतो तेव्हा प्रदीप म्हणतो की अरे वा आज खिरीचा सुगंध सर्वीकडे पसरलाय तेव्हा आज खीर खाऊन दोन तीन तास फुल ताणून द्यायची तेव्हा सर्वजण प्रदीपकडे बघत हसू लागतात तर पल्लवी ही ताटे करून सर्वांना वाढते आणि म्हणते करा आता सुरुवात तर सर्वजण जेवायला बसतात तेव्हा सर्वजण खीर खाऊ लागतात तेवढ्यात मोठेही उठून उभा राहत म्हणते थांबा तर सर्वांना मोठा धक्का बसतो तेव्हा मोठ्याही म्हणते ही खीर आदितीने बनवली तेव्हा आता सर्वांच्या प्लेटमधील खीर पुन्हा त्या पातेल्यात टाका आणि गोरगरिबांना वाटून टाका तेव्हा सर्वजण ती खीर पातेल्यात टाकतात तर मोठ्याई पाते ते पातेले उचलून बाहेर टाकू लागते तेवढ्यात मोठ्याईचा हात पल्लवी ही धरते तेव्हा मोठ्याईचा पल्लवीने धरलेला हात बघून शांतनूला मोठा धक्का बसतो आणि शांतनू पल्लवी, पल्लवी, पल्लवी समोर येत पल्लवीचा हात धरतो तेव्हा आता पल्लवीने शांतनू समोर मोठ्याचा हात हिसकावला आहे तर आता शांतनू काय करणार तर पल्लवी कोणते पाऊल उचलणार हे बघण्यासाठी आणि स्वाभिमान शोध अस्तित्वाचा मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा